मुलांनो कसे आहात धमाल करताय ना खूप खेळा खूप मज्जा करा आज आपण बीन्स याला मराठीत म्हणतात शेंग भाजी याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया पीज हे सुद्धा बीन्सच्या फॅमिलीमध्येच येते या प्रकारात झाडाला शेंगा येतात पीज मधील शेंगांचे दाणे हे त्यांची बी म्हणूनही वापरली जाते बीन्समध्ये तसं होत नाही पीजचा जो देट असतो तो पोकळ असतो तर बीन्सचा देट मात्र भरीव असतो ग्रीन पीज याला मराठीत म्हणतात मटार किंवा वाटाणा तुम्ही आहे की नाही वाटाणा गोल गोल हिरवा हिरवा छान कसा उड्या मारत जातो की नाही त्याच्यावरून गाणं आठवतंय बघा वाटाणा फुटाणा शेंगदाणा उड्या मारत चालले टणाटणा तर या वाटाण्याची आपण उसळ करतो किंवा इतर भाज्यांमध्येही टाकतो यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस हे खूप मोठ्या प्रमाणात असतं तसंच प्रथिनं म्हणजेच प्रोटीन्सही खूप असतं याला आपण फ्रीझरमध्ये स्टोअर करून वर्षभरही वापरू शकतो ग्रीन पीज याला मराठीत म्हणतात मटार किंवा वाटाणा मराठी मटार किंवा वाटाणा म्हणतात फील्ड बीन्स याला मराठीत म्हणतात वाल किंवा वालाच्या शेंगा याची आपण भाजी करून खातो किंवा याचं बिरडही करतात फील्ड बीन्स याला मराठीत म्हणतात वाल किंवा वालाच्या शेंगा फील्ड बीन्स ला मराठीत म्हणतात वाल किंवा वालाच्या शेंगा ब्रॉड बीन्स और फ्लॅट बीन्स याला मराठीत म्हणतात वालपापडी हिचा आकार चपटा असतो याची आपण भाजी करून खातो हा वालाचाच प्रकार आहे पण याचा आकार पापडासारखा पातळ असतो म्हणून याला पापडी म्हणतात ब्रॉड बीन्स और फ्लॅट बीन्स याला मराठीत म्हणतात मराठीत वालपापडी म्हणतात क्लस्टर बीन्स याला मराठीत म्हणतात गवार याची आपण भाजी करून खातो याचे औषधी गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे गवारची औषधी निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात निर्यात होते क्लस्टर बीन्स याला मराठीत म्हणतात गवार क्लस्टर बीन्स म्हणतात गवार काऊ पीस बीन्स याला मराठीत म्हणतात चवळीच्या शेंगा यालाच ब्लॅक आईड बीन्स असंही म्हणतात कारण याच्यावर एक काळा ठिपका असतो जो डोळ्याच्या आकारासारखा दिसतो ही एक शेंगभाजी आहे अटक मटक चवळी चटक चवळी लागे गोड गोड जिभेला आले फोडच फोड तीच ही चवळी यामध्ये आयन म्हणजेच लोह फार मोठ्या प्रमाणात असतं याची आपण भाजी करून खातो किंवा उसळही करतो काऊ पीज बीन्स याला मराठीत म्हणतात चवळीच्या शेंगा म्हणतात चढीच्या शेंगा फ्रेंच बीन्स और ग्रीन बीन्स याला मराठीत म्हणतात श्रावण घेवडा किंवा फरसबी श्रावणाच्या महिन्यामध्ये ही उगवते म्हणून याला श्रावण घेवडा असंही म्हणतात याच्यामध्ये विटॅमिन के कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे फ्रेंच बीन्स याला मराठीत म्हणतात श्रावण घेवडा किंवा फरसबी फ्रेंच बीन्स ला मराठीत म्हणतात घेवडा किंवा फरसबी ड्रम स्टिक्स याला मराठीत म्हणतात शेवग्याच्या शेंगा तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये ड्रम पाहिलाय का तो ड्रम वाजवण्याकरता कशा लांब स्टिक्स असतात तसाच आकार या ड्रमस्टिक्स म्हणजेच शेवक्याच्या शेंगांचा असतो म्हणून त्याला ड्रमस्टिक्स म्हणतात हिरव्या रंगाच्या लांब लांब शेंगा याची आपण भाजी करून खातो किंवा सांबारमध्येही वापरतो यामध्ये आयन पोटॅशियम मिनरल्स अँटी ऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात यांच्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता म्हणजेच इम्युनिटी वाढते आणि रोग आपल्यापासून दूर राहतात ड्रम स्टिक्स याला मराठीत म्हणतात शेवग्याच्या शेंगा ड्रमस्टिक मराठीत शेवग्याच्या शेंगा म्हणतात पिजन बीन्स याला मराठीत म्हणतात तुरीच्या शेंगा ही एक मध्यम आकाराची शेंग भाजी आहे याची आपण उसळ करून खातो किंवा यातील दाणे वाळवून त्याची डाळ बनवतात त्या डाळीपासून आपण वरण करतो इतरही बरेच पदार्थ करतो डाळीपासून यापासून आपण खिचडी पण बनवतो पिजन पीज याला मराठीत म्हणतात तुरीच्या शेंगा पिजन पीसी म्हणतात तुरीच्या शेंगा थँक्यू प्लीज सबस्क्राईब